आणि आता बातम्या विस्तारानं. वाळूज औद्योगिक वसाहतीतील डी सेक्टरमध्ये प्लॉट क्रमांक W97 या भूखंडावर उद्योजक अशोक थोरात यांच्या दर्शन ग्रुपची ध्रुवतारा नावाची कंपनी आहे. या कंपनीत चारचाकी, तीनचाकी व दुचाकी या वाहनांसाठी इंडिकेटर लाईट वायर असे प्लास्टिकच्या पार्टचे उत्पादन घेतले जाते. या कंपनीत भल्या पहाटे 3 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली आहे. यात कंपनीचं मोठं नुकसान झालंय. ही घटना कामगारांच्या वेळीस लक्षात आली, त्यामुळे सर्व कामगारांनी बचावासाठी कंपनी बाहेर धाव घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र या घटनेत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या घटनेची माहिती स्थानिक MIDC वाळूज पोलीस आणि महानगरपालिका गरवारे बजाज वाळूज आणि अग्निशमन विभागाला कळताच पोलीस जवानांनी घटनास्थळी धाव घेत सकाळपर्यंत आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसून करोडो रुपयाचा मुद्देमाल जळून कोळसा झाल्याचं कंपनी मालक अशोक थोरात यांनी सांगितलंय. बराच वेळ शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा आग आटोक्यात न आल्याने औरंगाबाद महानगरपालिका अग्निशमन दलाचे 2 फायर बंब, गरवारे आणि बजाज कंपनीचे फायर बंब आणि 3 खासगी ट्रॅक्टर मागवण्यात आले होते. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा ही आग सकाळी 11 वाजेपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. संदीप लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाळूज, औरंगाबाद.